अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकडी येथे सालाबादाप्रमाणे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। यंदाच्या वर्षी देखील 10 ते 12 मंडळांनी विविध रूपांमध्ये असलेल्या अंबाबाई, लक्ष्मी, तुळजा भवानी, काली माता, दुर्गा माता, एकवीरा, रेणुका देवी, सप्तशृंगी अशा विविध रूपांमध्ये असलेल्या आदिशक्तीची स्थापना करून विविध मंडळांच्या माध्यमातून विविध आराध सादर केले जात आहेत। प्रत्येक दुर्गोत्सव मंडळात दररोज विविध सजीव देखावे सादर केले जात आहेत। यात लहान मोठे कलाकार तसेच बालकलाकार यांचा सहभाग असतो। दुर्गोत्सव बघण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साई ग्रुपच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे। वाकडी येथे नवरात्र उत्सव पाहण्यासाठी जामनेर तालुक्यातूनच नव्हे तर फार लांबून लांबून भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे नवरात्र उत्सवात वाकडी गावाला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे। आज आपण आलेलो आहोत जामनेर तालुक्यातील वाकडी या गावामध्ये। वाकडी या गावामध्ये शारदीय नवरात्र उत्सव होत आहेत की या ज्या वाकडी गावामध्ये ज्या देव्या बसवलेल्या आहेत त्या ठिकाणी सजीव आरास आणि सजीव देखावे या ठिकाणी आपल्याला खूप असे जे मंडळ आहे त्यांनी अशी सुंदर अशा देवीची या ठिकाणी स्थापना केलेली आहे। आणि आज आपण पूर्ण वाकडी गावातील देव्या या ठिकाणी आपण बघणार आहोत। नमस्कार, आपण आज आलेलो आहोत जामनेर तालुक्यातील वाकडी या गावामध्ये। वाकडी या गावामध्ये नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि या ठिकाणी जवळपास 9 ते 10 मंडळं आहे। असे सुरेख असे डेकोरेशन्स असतात, सजीव देखावे आरस असतात, त्याचबरोबर खूप सुंदर प्रकारची घटस्थापना या ठिकाणी झालेली आपल्याला दिसत आहे। तर या ठिकाणी खूप लांबून लांबून देवीचे डेकोरेशन्स पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला नागरिक येताना दिसतात। तर त्याचबरोबर आपल्यासोबत काही भक्तिमय अशा भावना जे या ठिकाणी देवीचं डेकोरेशन दाखवायसाठी बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर साहेब, आपण कुठून आलेला आहात? सर, मी चाळीसगाव। चाळीसगावहून आलेले आहे? आपण दरवर्षी येतात? हो, दरवर्षी येतो मी। चाळीसगावचे ते आहेत आणि या गावचे ते जवाई असल्या कारणाने दरवर्षी इथल्या नवरात्र उत्सवाला ते भेट देत असतात आणि डेकोरेशन दाखवत असतात। मी डॉक्टर आशा राजपूत, मी मेडिकल ऑफिसर आहे आणि मी इथं हे माझं जन्मभूमी आहे आणि इथे जवळजवळ 8 ते 10 वर्षापासून नवरात्र उत्सव हा अति उत्साहात आणि अगदी वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन, कुठेही रिपिटेशन नाही अशा प्रकारचं डेकोरेशन दाखवलं जात आहे। तर बघू शकतात की वाकडी गावामध्ये या ठिकाणी देवीचं डेकोरेशन आणि सजीव आरास देव्या पाहण्यासाठी या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आपल्याला आलेले दिसत आहेत आणि खूप सुंदर सुंदर प्रकारचे आपल्याला डेकोरेशन दिसत आहे। किती मोठ्या प्रकारे या ठिकाणी रोषणाई करण्यात आलेली आहे आणि जे मंडळाचे सदस्य आहे त्यांनी देखील या ठिकाणी खूप अशी भक्तांसाठीची जी काळजी घेतलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आपण बघू शकत आहेत की किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर साई ग्रुप वाकडी हे दरवर्षी या ठिकाणी जे भक्तगण येत असतात त्यांच्यासाठी या ठिकाणी त्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली असते। थंडगार असं जेआरचं पाणी ते या भक्तांना या ठिकाणी देत असतात। बघू शकत आहेत की ते या ठिकाणी किती वर्षापासून जे भक्तगण येतात त्यांना पाणी या ठिकाणी देत असतात। तर आपण त्या प्रतिक्रिया त्यांची आपण जाणून घेणार आहोत। आपण किती वर्षापासून ही सेवा आपण या ठिकाणी सर्व भक्तांना देत आहात? आम्ही 10 वर्षापासून सेवा देत आहोत। आपल्या जे साई ग्रुपचं जे काय वैशिष्ट्य आहे आणि आपण कशा प्रकारे हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्याबद्दलची आम्हाला माहिती सांगा। आमचं ग्रुप हे 15 वर्षापासून सक्रिय आहे आणि आमच्या गावचे नवरात्र उत्सव 10 वर्षापासून चालू आहे। परंतु असं इथं पाण्याची सोय न होती, जे भाविक भक्त येत होते ते घरामध्ये जाऊन पाणी मागत होते, म्हणून आम्ही असं निदर्शनं झालं की आपल्याला काहीतरी पाणी मांडावं लागलं या पब्लिकसाठी, म्हणून आम्ही सेवा चालू केलेली आहे। धन्यवाद। तर गेल्या 10 वर्षापासून या गावामध्ये नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे आणि या ठिकाणी जे भक्तगण यायचे त्यांचे पिण्याच्या पाण्यासाठीचे हाल व्हायचे तर ते हाल थांबवण्यासाठी या ग्रुपने पुढाकार घेऊन
या ठिकाणी जे भक्तगण येणार आहे त्यांच्यासाठी मोफत जल सेवा या ठिकाणी सुरू केलेली आहे। जेबीएन महाराष्ट्र न्यूज टीम आज वाकडी गावामध्ये येऊन पोहोचली आहे। या ठिकाणी आज आम्ही वाकडी गावामधील आपल्याला सजीव देखावे आणि विविध मंडळांचे देखावे कसे होणार आहोत। आज नवजीवन मित्रमंडळाचं जे सार्वजनिक मित्रमंडळाचं जे दुर्गोत्सव मंडळ आहे त्यांनी या ठिकाणी एक सजीव देखावा आपल्याला आपल्या समोर त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आणि एक चांगल्या प्रकारे ते प्रयत्न त्यांचा आहे। मित्र हो, आज वाकडी गावामध्ये परिसरातून नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याभरातून या ठिकाणी भाविक भक्तगण येतात आणि या ठिकाणी जे सर्व मंडळ मेहनत घेऊन ज्या प्रकारे सजीव देखावे असतील किंवा सर्व प्रकारचे देखावे सादर करतात खरोखर वाखाणण्याजोगे आहेत खरोखर। आणि या ठिकाणी आज आपल्याला तुम्ही पाहू शकता नवजीवन मित्रमंडळाचा हा देखावा एकदम सुंदर आणि म्हणजे खरोखर या ठिकाणी असे धार्मिक आणि उत्साही असे वातावरण या मंडळाने तयार केले आहे। तर वाकडी गावातील हे श्रीराम दुर्गा मित्र मंडळ आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता आहेत की देवी मातेची या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी मूर्ती या ठिकाणी आहे ती आपण या ठिकाणी बघू शकता आहे आणि असंख्य भक्तगण आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत की ते दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। गावातील श्रीराम दुर्गा मित्रमंडळ या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी जो या ठिकाणी सजीव आरास केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी स्थापना झालेली आहे आणि जे विविध कार्यक्रम या ठिकाणी घेतले जात आहे त्या संदर्भातली माहिती आपण या मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मंडळासंदर्भातली तुम्ही आम्हाला माहिती सांगा। श्रीराम मित्रमंडळ दुर्गा मित्रमंडळ किती वर्षापासून स्थापन झालं? आम्ही 17 वर्षापासून चालू आहे। या ठिकाणी कोणकोणते नवनवीन उपक्रम घेतले जातात? इथे सगळे भाविक कार्यक्रम घेतले जातात। लहान मुलांना हनुमान पार्टा देऊन सनी सगळे धार्मिक कृत्य केले जातात। 10 वर्ष पूर्ण होतील। 10 वर्षी पण आम्ही परंपरा तसं चालू आहे तर लहान मुलांना सजवतो आणि खेड्यापाड्यातून दुरून दुरून भाविक येतात दर्शनाकरता असं आमची परंपरा शांततेत चालू असते। तर वाकडी गावातील वैष्णव माता मंडळाच्या ठिकाणी आपण आज आपण आलेलो आहोत तर आपण बघू शकताय की या ठिकाणी भव्य दिव्य अशा मातेच्या मूर्तीची या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि सुरेख असा देखावा या मंडळाने या ठिकाणी सादर केलेला आहे। तर जो देखावा या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे हे पाहण्यासाठी भक्तगणांची फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी देखील या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। तर आपल्यासोबत या मंडळाचे सदस्य आहेत तर ते सदस्य देखील आपल्याला या मंडळासंदर्भातली माहिती देणार आहोत। या मंडळासंदर्भातली आम्हाला माहिती सांगा की कशा पद्धतीने आपण हा दुर्गा उत्सव साजरा करत असतो। सर आम्ही सर्व साधारण 7 वर्ष साजरा करतो आहे। आम्ही गावाची आपली मंडळी आहे त्यांची कोणते सांस्कृतिक वगैरे कार्यक्रम घेतले जातात का तुमच्या सगळे घेतले सर? काही बाहुली वगैरे देईन काही भूमीत सगळे करत जात आधी। किती वर्षापासून आपण हे करत आहे? 8 वर्षे। सर आम्ही 7-8 वर्षापासून हे देवीचे उत्सव नवरात्र साजरे करत आहोत। आम्ही प्रत्येक उत्सवात म्हणजे प्रत्येक गल्ली प्रत्येक 10-12 मंडळ वाकडी गावामध्ये तर आम्ही नवीन शो चालू करतो दर दिवशी उपक्रम घेतले जातात प्रत्येक दिवशी प्रत्येक वेगवेगळे साजरे असतात वाकडीमध्ये। किती वर्षापासून झाले? 7-8 वर्षापासून चालू आहे आमची। या मंडळाचे सदस्य वगैरे कसे? सदस्य संजय राजपूत हे आमच्या मंडळाचे खजिनदार दिनेश राजपूत। तर बघितलं आपण की ग्रामीण भागामधले हे जे एक मंडळ आहे तर या मंडळामध्ये विविध असे सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी घेतले जातात आणि आपल्याला दिसत आहे व या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी खूप असे भाविक भक्त या ठिकाणी थांबलेले आहे। त्याकरता आपण लवकरात लवकर पुढच्या मंडळाकडे आता जाणार आहोत। वाकडी गावातील आणि त्याचबरोबर या मंडळाचे जे सदस्य आहेत ते मंडळाचे सदस्य आपल्याला या ठिकाणी संपूर्ण आशीर्वाद देणार आहे की कशा प्रकारे या ठिकाणी दुर्गोत्सव हा साजरा केला जातो। नमस्कार, कुमारचे वाल्मिक मंडळ
एकता मित्र मंडळाचे जे सदस्य आहेत ते आपल्याला या मंडळा संदर्भातली माहिती देतील की किती वर्षापासून हा दुर्गा उत्सव मंडळ या ठिकाणी सुरू आहे आणि कशा पद्धतीने ते 9 दिवस हा दुर्गा उत्सव मंडळ साजरा करत असतात. हॅलो, एकता मित्र मंडळातर्फे आम्ही तुमचं सर्व सदस्य अभिनंदन करतो, स्वागत करतो. तुम्ही आले, खूप भरपूर प्रतिसाद मिळतो आहे लोकांचा, त्यामुळे सर्वांना उत्साह येतो आहे या कार्यक्रमाला. किती वर्षापासून आपण या ठिकाणी हा उत्सव साजरा करत आहे? आम्ही 11 वर्ष झाले आता. 11 वर्ष झाले. 11 वर्षापासून तुम्ही करत असताना या ठिकाणी कोणकोणते आरास वगैरे करण्यात आलेले आतापर्यंत? आता आम्ही पहिल्यांदा रायगडचा किल्ला बनवला होता, त्याच्यानंतर शिवनेरी बनवला, असे वेगवेगळे आरास आम्ही करत असतो इथे. आता ह्या वर्षाला काय बनवलेलं आहे? आम्ही जेजुरीचं जे मंदिर आहे तिथे त्याचं प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आम्ही म्हणजे आमच्या स्वतःच्या हाताने, आमच्या कार्यकर्त्यांनी, मंडळाच्या मुलांनी स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे. आम्ही काही असं म्हणजे बाहेरून का असं डायरेक्ट मागवत नाही आहे, स्वतः मुलं मेहनत घेता इथे स्वतःच्या हाताने बनवतात. कारण म्हणजे 15 ते 20 दिवसापासून, नवरात्राच्या 15 ते 20 दिवसाअगोदर आमची विसर्जनापासून. तर आपण बघितलं की या मंडळाचे जे सदस्य आहे, जो आरास या ठिकाणी तयार केला जातोय, तर तो आरास तयार करण्यासाठी ते स्वतः मेहनत घेतात. गेल्या 20 ते 25 दिवसापासून त्यांनी ह्या आरास तयार करण्याला सुरुवात केलेली होती, तेव्हा घटस्थापनेपासून हा सर्व भक्तांना पाहण्यासाठी या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे. तर बघू शकताय आपण की या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावर देवीचं दर्शन घ्यायला या ठिकाणी नागरिक येताना आपल्याला दिसत आहेत. वाकडी गावातील हे स्वराज्य दुर्गा उत्सव मित्र मंडळ आहे, तर या ठिकाणी देखील दुर्गा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि विविध असे सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेतले जातात. या ठिकाणी आता आपण बघू शकतो आहे की समोर दांडिया चालू आहे, त्याचबरोबर या ठिकाणी जे विविध उपक्रम घेतले जातात, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, तर त्याच्या संदर्भातली माहिती या मंडळाचे जे सदस्य आहेत ते आपल्याला देतील. ह्या मंडळामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे उपक्रम आणि ते राबवले जातात या ठिकाणी? या मंडळामध्ये कसं आहे, आता काल झालेलं कार्यक्रम झालेला आहे आमच्या इथं. काल भूताचा थोडं म्हणजे वेगवेगळं नाटक वगैरे, भूताचं सिरियल वगैरे, कसं आहे आपण पार्ट वगैरे वेगवेगळे बनवतो, तसं पार्ट वगैरे आपण रोजचे हे करतो. आज गर्दी असल्यामुळे आम्ही तो कॅन्सल करून टाकला आहे, कारण की जास्त लोड पडतं, लोकं जास्त पब्लिक बाहेर गावाचे, म्हणजे बाहेरचे लोकांचे कसं आहे, बुलढाणा वगैरे हे बाहेरून लोक येतात इथून. आणि आता जास्त म्हणजे देवीचं भक्ती सॅन जास्त झालेलं देव नवरात्राचं. तर किती वर्षापासून आपण हा दुर्गा उत्सव? आमचं 7-8 वर्ष आहे. 7-8 वर्ष आहे. आणि परंपरा कंटिन्यू म्हणजे अशीच गर्दी चालू आहे दरवर्षी. एक्सपोर्ट करे, डेकोरेशन वगैरे चांगलं आहे सर्वांचं. तर आपल्याला आता त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे की वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आरास या ठिकाणी ते करत असतात आणि सुंदर सुंदर असे देखावे या ठिकाणी असतात. परंतु आज गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याकारणाने आणि बाहेरचे भक्तगण येत असल्याकारणाने आज थोडं त्यांनी आजचे जे नाटिकं आहेत त्या रद्द केलेल्या आहेत. तर त्या नंतर
तर त्याबद्दलची प्रतिक्रिया आपल्याला त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. नमस्कार. तर आपण चांदा शहरातील नवरात्र उत्सव साजरे करणारे सुप्रसिद्ध असे गाव वाकडिया गावामध्ये आपण आज आलेलो आहोत. काही दिवसापूर्वीच नवरात्र उत्सवाला सुरुवाती झालेल्या आहेत. आज नवरात्र उत्सवाची सातवी माळ आहे. तर आपण आज वाकडी गावातील जय बजरंग दुर्गा तरुण मित्र मंडळ या मंडळामध्ये आपण आज आलो आहोत. तर आपल्यासोबत या मंडळाचे काही सदस्य उपस्थित आहेत, त्याच्याकडून आपण त्याच्या मंडळासंदर्भातली माहितीही जाणून घेणार आहोत. कार्यक्रम आहे ना मध्ये, आतमध्ये राम सीता आहे, लक्ष्मण अंतर हनुमान आहे. विशेषता म्हणजे आमच्या मंडळात हे झालेलं आहे, म्हणजे फार मोठं हे झालेलं आहे डेकोरेशन, आणि खूप मोठा आलेला आहे खर्च. आमच्या मंडळात बाहेरगावून खूप लोक आले बघायला, आमचं डेकोरेशन खूप चांगलं असतं म्हणून लोक बाहेरगावून आले. मित्रमंडळ हे दुर्गा मित्रमंडळ, येथे मोठ्या प्रमाणात डेकोरेशन वेगवेगळे डेकोरेशन दररोज केले जातात, आणि कधी चंद्रयान कधी वेगवेगळी इस्रोच्या मोहिमा ज्या राबवल्या जातात त्या सुद्धा इथे दाखवण्यात आलेल्या आहेत. आता हे रामायणातील काही भाग त्यानुसार दाखवणं चालू आहे. आता आम्ही पुढच्या वर्षी आणखी नवीन नवीन आयटम करणार आहे मॅडम, सालोबातप्रमाणे हे चालू ठेवणार आहे 11 वर्षापर्यंत. सदस्यांनी आपल्या त्यांच्या मंडळा संदर्भातील माहिती सांगितली आहे. ते हे मंडळ सालाबाद प्रमाणेच देखील पुढच्या वर्षी या ठिकाणी दुर्गा मातेची विधिवत स्थापनाही करणार आहे. सडक सरी गावातीलच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक भक्त या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी येत असतात. तर आपण वाकडी या गावामध्ये बघू शकत आहात की या गावामध्ये जणू काही यात्रेचे स्वरूप या गावाला प्राप्त झालेलं आहे. तर जामनेर तालुक्यातील वाकडी या गावामध्ये आज आपण आलेलो होतो, आणि वाकडी या गावामध्ये जे नवरात्री उत्सवामध्ये ज्या देव्या बसवल्या जातात तर या ठिकाणी सुंदर सुंदर असे देखावे आणि आरास या ठिकाणी असतात. तर त्या ते पाहण्यासाठी
या पंचक्रोशीतीलच नव्हे तर पूर्ण जिल्हाभरातनं या ठिकाणी लोक या डेकोरेशन्स पाहण्यासाठी आपल्याला येताना या ठिकाणी दिसत आहेत. आणि त्याचबरोबर जामनेर तालुक्यामध्ये जर का नवरात्रीच्या वेळेला ज्या ठिकाणी सगळ्यात सुंदर देवांच्या स्थापना कोणत्या ठिकाणी केल्या जातात या संदर्भातली जर का माहिती आपण कोणाला विचारायची म्हटली तर सर्वप्रथम जे नाव येतं तर ते म्हणजे आपल्या वाकडी या गावाचं. आणि वाकडी या गावाच्या या दुर्गा उत्सव मंडळांना आपण प्रत्येक मंडळाकडे गेलेलो आहोत. काही मंडळं वेळेअभावी आपल्याकडून सुटलेले देखील आहेत, परंतु नक्कीच पुढच्या वर्षी लवकरात लवकर येऊन आपण सर्व मंडळांचं येतोथित असं चित्रीकरण करणार आहे आणि ते JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलवर प्रकाशित करणार आहेत. कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.